मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की सूत्री विभाजनाची प्रक्रिया कायिक पेशींच्या दोन तंतोतंत जुळणाऱ्या प्रती बनवते. ही प्रक्रिया वाढीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी महत्वाची असते. दुसरीकडे अर्धसूत्री विभाजन ही विष प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एक बीज पेशी विभागून चार जनक पेशी बनतात, ज्यांना जनज पेशी म्हणतात. कायिकजन्य पेशींपेक्षा निराळे जनज पेशींमध्ये बीज पेशींच्या अर्धी गुणसूत्र असतात, म्हणून त्यांना एकगुणित म्हणतात. एकगुणित म्हणजे नियमित पेक्षा अर्धे, द्विगुणित म्हणजे दोन धागे. कायिक पेशी द्विगुणित मानल्या जातात. मानवामध्ये बीज पेशींचे अर्धसूत्री विभाजन होते आणि अंततः शुक्रपेशी किंवा अंडपेशी बनतात. बीज पेशींमध्ये 46 द्विगुणित गुणसूत्रांचा पूर्ण संच असतो. अर्धसूत्री विभाजनाच्या शेवटी तयार होणाऱ्या प्रजनन पेशी किंवा जनज पेशींमध्ये प्रत्येकी 23 अनुवंशिकतेसाठी अद्वितीय एकगुणित गुणसूत्रे असतात. अर्धसूत्री विभाजन सूत्री विभाजनापेक्षा कसे निराळे आहे ते आता पाहूया. सूत्री विभाजनामध्ये एक विभाजन होते, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये दोन विभाजने होतात. तुम्हाला PMAT लक्षात ठेवावे लागेल, पण आता ते दोन वेळा करावे लागेल, ज्यामध्ये एक छोटी इंटरफेज असेल ज्यात DNA दुप्पट होत नाही. तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की मूळच्या एकाच पेशीपासून चार पेशी तयार होतात. पेशीच्या गरजेपेक्षा अर्धे DNA असलेल्या चार पेशी. या दोन्ही विभाजनातील अजून एक फरक म्हणजे सूत्री विभाजनाच्या विरुद्ध अर्धसूत्री विभाजनामध्ये जन्य पेशीचे जनुकीय द्रव्य जनक पेशींसारखे नसते. अर्धसूत्री विभाजन पेशींचे जनुकांच्या जागांची अदलाबदल करते, ज्यामुळे अनुवंशिकतेने अद्वितीय अशा जन्य पेशी बनवते. आता आपण अर्धसूत्री विभाजन विस्तारितपणे बघूया. अर्धसूत्री विभाजन दोन भागांमध्ये होते. भाग एक हा सूत्री विभाजनातील PMAT सारखाच असतो. गुणसूत्रांच्या जोड्या केंद्राभोवती येतात आणि मग दोन्ही टोकांना ओढले जातात. अर्धसूत्री विभाजन थोडे वेगळे आहे, कारण DNA एकमेकांना ओलांडून जातात. ओलांडून जाणे म्हणजे जनुकांची अदलाबदल असते, जनुके मिश्रित होतात. सूत्री विभाजनासारखे तंतोतंत जुळणारे नसतात. पेशी विभागली जाते, प्रत्येकी एक जोडी गुणसूत्रे असलेल्या दोन पेशी बनतात. पेशी सामान्य जीवन जगू लागतात आणि हळूहळू पुढच्या सूत्री विभाजनासाठी गुणसूत्रे दुसरी प्रत तयार करतात. हे अर्धसूत्री विभाजन असल्यामुळे त्यात खूप छोटी इंटरफेस असते आणि विभाजन पुन्हा सुरू होते. भाग दोन पूर्वावस्था. पूर्वावस्थामध्ये पेशीत उरलेला DNA घट्ट होण्यास सुरुवात होते आणि छोटी गुणसूत्रे तयार होतात. प्रत्येक गुणसूत्र जोडीमध्ये एक गुणसूत्र बिंदू असतो. तारा केंद्र सुद्धा विरुद्ध टोकाला जाण्याचा आपला प्रवास सुरू करतात. मध्यावस्था. ह्या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशींच्या मध्यभागी एकत्र येऊ लागतात आणि तारा केंद्र विभाजनासाठी तयार होतात. पाश्चावस्था. यामध्ये गुणसूत्रे विभागून पेशींच्या दोन टोकांना जातात. प्रत्येक गुणसूत्र दोन तुकड्यांमध्ये विभागते. ते नवीन पेशींमध्ये DNA विभागत नाहीत, असलेल्या DNAला विभागतात. एका कार्यरत पेशीला लागतात त्याच्या अर्धे DNA प्रत्येक जन्य पेशीला मिळतात. अंत्यावस्था. DNA दोन्ही टोकांना ओढलेले दाखवते आणि केंद्रावरणाला खास येऊ लागते. हे सर्व झाल्यावर तुमच्याकडे चार एकगुणित पेशी असतात, ज्यांना जनज पेशी म्हणतात. जनज पेशींचा अंतिम उद्देश दुसऱ्या जनज पेशी शोधणे, ज्यांच्या बरोबर त्यांचा संयोग होऊ शकेल. त्यांनी असे केल्यावर नवीन प्राणी तयार होईल.